वेलकम फ्रेंड्स, वेलकम 30 डेज ऑनलाइन स्पोकन इंग्लिश च्या वर्कशॉप च्या एपिसोड मध्ये आहोत 22व्या. आणि आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स, त्याची उदाहरणं, त्याची रचना, या सर्व बाबींचा विचार आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. म्हणून आपल्याला पाहायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण 12 काळांचा वापर करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ पाहायचा आहे शेवटपर्यंत. आणि शेवटी आपल्याला अत्यंत महत्त्वाची ट्रिक सांगितली जाणार आहे, म्हणून हा व्हिडिओ पाहावा लागेल तुम्हाला शेवटपर्यंत. टाइप्स ऑफ टेन्सेस, काळाचे प्रकार किती आहेत? बरोबर, किती प्रकार आहेत? 3. पहिला प्रकार आहे काळाच्या मुख्य प्रकाराचा पहिला प्रकार प्रेझेंट टेन्स वर्तमान काळ, पास्ट टेन्स भूतकाळ, आणि तिसरा प्रकार आहे फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. आता आपण प्रत्येक काळाच्या उपप्रकारांच्या नावांची माहिती घेणार आहोत. सुरुवातीला आपण पाहणार आहोत प्रेझेंट टेन्सचे उपप्रकार. त्यातला पहिला उपप्रकार आहे सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. त्याच्यानंतर पुढचा उपप्रकार आहे प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळाचा दुसरा उपप्रकार प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ. वर्तमान काळाचा तिसरा प्रकार आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. त्याच्यानंतर प्रेझेंट टेन्सचा चौथा उपप्रकार आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण चालू वर्तमान काळ. आपण आत्ता पाहिली प्रेझेंट टेन्सच्या उपप्रकारांची नावं. आता पाहणार आहोत पास्ट टेन्स म्हणजेच भूतकाळाच्या उपप्रकारांची नाव. भूतकाळाचा पहिला उपप्रकार आहे सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ. सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ. भूतकाळाचा दुसरा उपप्रकार आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भूतकाळ. पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय? चालू भूतकाळ. आणि भूतकाळाचा तिसरा उपप्रकार आहे पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ. पूर्ण भूतकाळ. भूतकाळाचा त्याच्यानंतरचा चौथा उपप्रकार आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण चालू भूतकाळ. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ किंवा पूर्ण चालू भूतकाळ. भूतकाळाचे उपप्रकार पाहिल्यानंतर आपण पाहणार आहोत भविष्यकाळाच्या उपप्रकारांच्या नावांची लिस्ट, नावांची माहिती. फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. भविष्यकाळाचे उपप्रकार 4 आहेत. त्यातला पहिला उपप्रकार आहे सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ. भविष्यकाळाचा दुसरा उपप्रकार आहे कोणता आहे सांगा बरं? बरोबर, दुसरा उपप्रकार आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भविष्यकाळ. भविष्यकाळाचा तिसरा उपप्रकार आहे फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भविष्यकाळ. याच्यानंतर भविष्यकाळाचा शेवटचा प्रकार आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. मराठीमध्ये त्याला म्हणतात पूर्ण चालू भविष्यकाळ. एकंदरीत आपण इंग्रजीमध्ये असलेल्या सर्वच्या सर्व काळांच्या नावांची माहिती आपण या भागात घेतलेली आहे. आता इथून पुढच्या भागामध्ये आपण
काळांच्या प्रत्येक काळाच्या रचना त्यांची उदाहरणं पाहणार आहोत आणि शेवटी आपण या सर्वांचा एकत्रित टेबल पाहणार आहोत। चला तर मग आता आपण पाहूया पुढचा भाग आणि याच्यामध्ये आपण पाहतोय काळाचे प्रकार तीन आहेत। आता आपण प्रेझेंट टेन्सचा पहिला उपप्रकार आहे सिंपल प्रेझेंट टेन्स। आपण आता सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजेच साधा वर्तमान काळ त्याची रचना पाहणार आहोत। काय आहे त्याची रचना? सुरुवातीला सब्जेक्ट प्लस मेन वर्ब वन, त्याच्यानंतर यस किंवा ई यस आणि शेवटी ओ म्हणजे ऑब्जेक्ट। ही आहे रचना सिंपल प्रेझेंट टेन्सची। आणि सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये कंसात दिलेला आहे यस किंवा ई यस, याचा अर्थ असा आहे साध्या वर्तमान काळात जर वाक्याच्या सुरुवातीला करता तृतीय पुरुषी एक वचनी असेल तर मुख्य क्रियापदास यस किंवा ई यस हा प्रत्यय जोडतात। आता आपण साध्या वर्तमान काळाची उदाहरणं पाहणार आहोत। उदाहरण आहे पहिलं आय प्ले क्रिकेट, दुसरं उदाहरण वी प्ले क्रिकेट, तिसरं उदाहरण यू प्ले क्रिकेट, चौथं उदाहरण ही प्लेज क्रिकेट आणि शेवटचं उदाहरण दे प्ले क्रिकेट। आता याच्यानंतर आपण पाहणार आहोत पास्ट टेन्सच्या पहिल्या उपप्रकाराविषयी माहिती। आणि पास्ट टेन्सचा पहिला उपप्रकार आहे सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ। साध्या भूतकाळाची आपण आता रचना पाहणार आहोत। सुरुवातीला सब्जेक्ट, त्याच्यानंतर मेन वर्ब टू कंसात डॅश ईडी प्लस ओ म्हणजे ऑब्जेक्ट। ही आहे साध्या भूतकाळाची रचना। आणि आता आपण साध्या भूतकाळाच्या वाक्यांचा विचार करणार आहोत। त्यामध्ये पहिले वाक्य आपल्या समोर येत आहे ते आय प्लेड क्रिकेट, दुसरं वाक्य वी प्लेड क्रिकेट, तिसरं वाक्य यू प्लेड क्रिकेट, चौथं वाक्य ही प्लेड क्रिकेट आणि शेवटचं वाक्य दे प्लेड क्रिकेट। आता याच्यानंतर आपण पाहणार आहोत फ्युचर टेन्स म्हणजेच भविष्यकाळाचा जो पहिला उपप्रकार आहे सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ, त्याची रचना आणि त्याची उदाहरणं आता पाहणार आहोत। सिंपल फ्युचर टेन्सची रचना आहे यस प्लस शॅल ऑब्लिक विल प्लस एम व्ही वन प्लस ओ। यस म्हणजे सब्जेक्ट आणि ओ म्हणजे ऑब्जेक्ट। सब्जेक्ट म्हणजे कर्ता आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म। आता त्याची आपण उदाहरणं पाहतोय। पहिलं उदाहरण आय शल प्ले क्रिकेट, पुढचं उदाहरण वी शल प्ले क्रिकेट, त्याच्यानंतर पुढचं उदाहरण आहे यू विल प्ले क्रिकेट, त्याच्यानंतर पुढचं उदाहरण ही विल प्ले क्रिकेट आणि शेवटचं उदाहरण दे विल प्ले क्रिकेट। विद्यार्थी मित्रांनो, आपण आत्ताच पाहिलं साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ आणि साधा भविष्यकाळ यांच्या रचना आणि त्यांची उदाहरणं पाहिली। आता याच्यानंतर आपण पाहणार आहोत पुढच्या प्रकाराविषयी माहिती। प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वर्तमान काळाचा दुसरा प्रकार आहे। प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ। चालू वर्तमान काळाची रचना आहे सब्जेक्ट प्लस एम इज आर, म्हणजे कर्त्यानुसार एम इज आर पैकी एखादा शब्द घ्यायचा, एखादं सहकारी क्रियापद घ्यायचं, त्याच्यानंतर मेन वर्ब आय एन जी आणि शेवटी ओ म्हणजे ऑब्जेक्ट। आता आपण त्याची काही उदाहरणं पाहूया। पहिलं उदाहरण आय एम प्लेईंग क्रिकेट, दुसरं उदाहरण वी आर प्लेईंग क्रिकेट, पुढचं उदाहरण यू आर प्लेईंग क्रिकेट, पुढचं उदाहरण ही इज प्लेईंग क्रिकेट, पुढचं उदाहरण दे आर प्लेईंग क्रिकेट। आत्ताच आपण प्रेझेंट टेन्सचा दुसरा प्रकार प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ आपण पाहिला, त्याचं स्ट्रक्चर आणि उदाहरणं। आता आपण पाहणार आहोत
पास्ट टेन्सचा दुसरा उपप्रकार पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भूतकाळ। चालू भूतकाळाची रचना आहे सब्जेक्ट प्लस वॉज किंवा वियर प्लस MVING प्लस ओ। आणि आपण आता पास्ट कंटिन्युअस टेन्सची उदाहरण पाहतोय। पहिलं उदाहरण आहे आय वॉज प्लेइंग क्रिकेट। पुढचं उदाहरण आहे वी वर प्लेइंग क्रिकेट। पुढचं उदाहरण आहे यू वर प्लेइंग क्रिकेट। पुढचं उदाहरण आहे ही वॉज प्लेइंग क्रिकेट। आणि शेवटचं उदाहरण दे वेअर प्लेइंग क्रिकेट। आपण पाहिली पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू भूतकाळाची उदाहरणं। आता आपण पाहणार आहोत तिसरा प्रकार फ्युचर टेन्स आणि त्याचा दुसरा उपप्रकार फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भविष्यकाळ। चालू भविष्यकाळाची रचना आहे यस प्लस शेल बी ऑब्लिक विल बी प्लस MVING प्लस ओ म्हणजे ऑब्जेक्ट। आता चालू भविष्यकाळाचे आपण उदाहरण पाहतोय। पहिलं उदाहरण आहे आय शॅल बी प्लेइंग क्रिकेट। पुढचं उदाहरण आहे वी शॅल बी प्लेइंग क्रिकेट। तिसरं उदाहरण आहे यू विल बी प्लेइंग क्रिकेट। पुढचं उदाहरण आहे ही विल बी प्लेइंग क्रिकेट। आणि शेवटचं उदाहरण आहे दे विल बी प्लेइंग क्रिकेट। आता आपण याच्यानंतर पुढच्या भागाकडे वळतोय आणि सुरुवात करतोय ती प्रेझेंट टेन्सचा तिसरा प्रकार ज्याचं नाव आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ। पूर्ण वर्तमान काळाची रचना आहे सब्जेक्ट प्लस हॅज ऑब्लिक हॅव प्लस MV3 म्हणजेच मुख्य क्रियापदास ED प्लस ओ। आणि त्याची उदाहरणं आपण पाहतोय आय हॅव प्लेड क्रिकेट, वी हॅव प्लेड क्रिकेट, यू हॅव प्लेड क्रिकेट, ही हॅज प्लेड क्रिकेट आणि दे हॅव प्लेड क्रिकेट। याच्यानंतर पुढचा प्रकार आहे पास्ट टेन्स आणि पास्ट टेन्सचा तिसरा उपप्रकार आहे पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ। आणि त्याचं स्ट्रक्चर आहे यस प्लस हॅड प्लस MV3 कंसात डॅश ED प्लस ओ। आणि त्याची उदाहरणं आहेत आय हॅड प्लेड क्रिकेट, वी हॅड प्लेड क्रिकेट, यू हॅड प्लेड क्रिकेट, ही हॅड प्लेड क्रिकेट आणि दे हॅड प्लेड क्रिकेट। आपण आता त्याच्यानंतर पाहतोय फ्युचर टेन्स म्हणजेच भविष्यकाळाचा तिसरा उपप्रकार आणि तो आहे फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भविष्यकाळ। आणि पूर्ण भविष्यकाळाची रचना आहे यस प्लस शल हॅव ऑब्लिक विल हॅव प्लस MV3 कंसात डॅश ED प्लस ओ। आणि त्याची उदाहरणं आहेत आय शल हॅव प्लेड क्रिकेट। पुढचं उदाहरण वी शल हॅव प्लेड क्रिकेट। पुढचं उदाहरण यू विल हॅव प्लेड क्रिकेट। पुढचं उदाहरण ही विल हॅव प्लेड क्रिकेट आणि शेवट दे विल हॅव प्लेड क्रिकेट। विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिली परफेक्ट प्रेझेंट परफेक्ट टेन्स पास्ट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स यांची रचना आणि उदाहरणं। आता याच्यानंतर आपण पाहतोय पुढचा काळ आणि तो आहे प्रेझेंट टेन्सचा शेवटचा आणि चौथा उपप्रकार आहे तो म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स। आणि त्याची रचना आहे यस प्लस हॅज ऑब्लिक हॅव प्लस बिन प्लस MV4 म्हणजेच मुख्य क्रियापदा ING आणि शेवटी ओ म्हणजे ऑब्जेक्ट। उदाहरण पाहतोय आय हॅव बीन प्लेइंग क्रिकेट। पुढचं उदाहरण वी हॅव बीन प्लेइंग क्रिकेट। पुढचं उदाहरण यू हॅव बीन प्लेइंग क्रिकेट। पुढचं उदाहरण ही हॅज बीन प्लेइंग क्रिकेट। आणि शेवटचं उदाहरण दे हॅव बीन प्लेइंग क्रिकेट।
आता आपण पाहतोय पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळाची चौथ्या उपप्रकाराचं नाव आणि ते आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पूर्ण चालू भूतकाळ त्याची रचना आहे यस प्लस हॅड प्लस बीन प्लस यमी फोर म्हणजेच मुख्य क्रियापदास आय एन जी आणि शेवटी ओ म्हणजे ऑब्जेक्ट. त्याचं उदाहरण आहे आय हॅड बीन प्लेईंग क्रिकेट. पुढचं उदाहरण वी हॅड बीन प्लेईंग क्रिकेट. पुढचं उदाहरण यू हॅड बीन प्लेईंग क्रिकेट. पुढचं उदाहरण ही हॅड बीन प्लेईंग क्रिकेट आणि शेवटी दे हॅड बीन प्लेईंग क्रिकेट. आता आपण फ्युचर टेन्स म्हणजेच भविष्यकाळाच्या चौथ्या उपप्रकाराबद्दलची माहिती घेणार आहोत आणि तो चौथा उपप्रकार आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण चालू भविष्यकाळ. त्याची रचना आहे यस प्लस शल हॅव ऑब्लिक विल हॅव प्लस बीन शब्द प्लस यमी फोर म्हणजे मुख्य क्रियापदास आहे आणि शेवटी ऑब्जेक्ट. त्याचं पहिलं उदाहरण आहे आय शल हॅव बीन प्लेईंग क्रिकेट. पुढचं उदाहरण वी शल हॅव बीन प्लेईंग क्रिकेट. त्याच्या पुढचं उदाहरण यू विल हॅव बीन प्लेईंग क्रिकेट. त्याच्यानंतर ही विल हॅव बीन प्लेईंग क्रिकेट आणि शेवटचं उदाहरण दे विल हॅव बीन प्लेईंग क्रिकेट. विद्यार्थी मित्रांनो आत्तापर्यंत आपण जेवढी 12 काळं पाहिली त्या 12 काळांचा एकत्रित तक्ता आपण आता करतोय. पहिल्या कॉलममध्ये आपल्याला दिसत आहेत काळाच्या मुख्य प्रकारांची नावं. पहिला प्रकार आहे प्रेझेंट टेन्स, दुसरा आहे पास्ट टेन्स आणि तिसरा आहे फ्युचर टेन्स. आता आडव्या उभ्या रोमध्ये वरच्या रोमध्ये आपण बघतोय सब काइंड म्हणजे उपप्रकार. पहिला उपप्रकार आहे सिंपल साधा काळ, दुसरा आहे कंटिन्युअस म्हणजे चालू काळ, परफेक्ट म्हणजे पूर्ण काळ आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण चालू काळ. याच्यामध्ये आपण आता पाहतोय तो सुरुवातीला सिंपल टेन्स आणि त्याची वाक्य पाहतोय, त्याची उदाहरणं पाहतोय, त्याचे स्ट्रक्चर पाहतोय. सुरुवातीला येतो सब्जेक्ट, त्याच्यानंतर सर्वच साध्या काळामध्ये सब्जेक्ट, त्याच्यानंतर साध्या वर्तमान काळात मुख्य क्रियापदास यस यस पहिल्या रूपाला आणि शेवटी त्याच्यानंतर पास्ट टेन्समध्ये यम यू टू मुख्य क्रियापदास ई डी आणि सिंपल फ्युचर टेन्समध्ये शल ऑब्लिक विल प्लस यम वी वन आणि ह्या तिन्ही काळाच्या शेवटी येतो ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट. आता आपण पाहतोय कंटिन्युअस टेन्समध्ये सुरुवातीला येईल सब्जेक्ट 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 सब्जेक्ट. सब्जेक्टच्या नंतर चालू वर्तमान काळात येईल एम इज आर प्लस एम व्ही आय एन जी प्लस ऑब्जेक्ट आणि पास्ट टेन्समध्ये येईल वॉज वेअर प्लस एम व्ही आय एन जी. त्याच्यानंतर फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये शल बी ऑब्लिक विल बी प्लस यम ई फोर म्हणजेच आय एन जी आणि याच्यानंतर शेवटी येईल ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर आपण पाहतोय परफेक्ट टेन्समध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये सुरुवातीला येईल काय येईल यस. पास्ट परफेक्ट टेन्समध्ये सुरुवातीला येईल यस. फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये सुरुवातीला येईल यस म्हणजे सब्जेक्ट आणि त्याच्यानंतर पूर्ण वर्तमान काळात येईल हॅज हॅव प्लस यम व्ही थ्री. पूर्ण भूतकाळात येईल हॅड प्लस यम व्ही थ्री आणि पूर्ण भविष्यकाळात येईल शेल हॅव विल हॅव यम व्ही थ्री आणि त्याच्यानंतर शेवटी येईल ओ म्हणजे ऑब्जेक्ट ओ म्हणजे ऑब्जेक्ट ओ म्हणजे ऑब्जेक्ट. आता आपण शेवटचा प्रकार पाहतोय परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. याच्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. याच्यामध्ये सुरुवातीला येईल सब्जेक्ट, त्याच्यानंतर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये सुरुवातीला येईल सब्जेक्ट आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये सुरुवातीला येईल सब्जेक्ट. सब्जेक्टच्या नंतर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये येईल हॅज हॅव प्लस बीन प्लस यम ई फोर. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये हॅड प्लस बीन प्लस यम व्ही आय एन जी आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये येईल फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये शेल हॅव ऑब्लिक विल हॅव प्लस बीन प्लस यम व्ही आय एन जी आणि त्याच्यानंतर येईल ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट. आणि आता त्यांचे आपण जनरल स्ट्रक्चर पाहतोय सुरुवातीला सब्जेक्ट, त्याच्यानंतर मेन वर्ब आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट. हे झालं साध्या काळाची जनरल रचना. आता पाहतोय आपण कंटिन्युअस टेन्सची जनरल रचना म्हणजे सुरुवातीला एस, त्याच्यानंतर टू बी प्लस यम बी फोर प्लस ओ,
त्याच्यानंतर परफेक्ट टेन्समध्ये सुरुवाती येईल सब्जेक्ट, सब्जेक्टच्या नंतर टू हॅव प्लस एम व्ही थ्री आणि शेवटी ऑब्जेक्ट. त्याच पद्धतीने परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये सुरुवातीला येईल सब्जेक्ट, त्याच्यानंतर टू हॅव प्लस बीन प्लस एम व्ही फोर आणि शेवटी ऑब्जेक्ट ओ म्हणजे ऑब्जेक्ट. विद्यार्थी मित्रांनो, हा आहे बाराही काळांच्या रचनांचा तक्ता आणि आपण या तक्त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्याचा अभ्यास करत रहा. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण फक्त आणि फक्त 20 मिनिटात सर्व काळांचा अभ्यास केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्या जर या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. संपूर्ण व्हिडिओ पाहिलात, थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.